अनेक मराठी चित्रपटांनी आपली एक वेगळी छाप सोडत प्रेक्षकांमध्ये क्रेज निर्माण केला आहे असाच एक चित्रपट म्हणजे बॉयज दोन धैर्य ढुंग्या आणि कबीर या बॉयजनी अवघ्या महाराष्ट्राला वेळ लावल्याचं पाहायला मिळालं आता हे तिघे पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत प्रेक्षकांना वेळ लावायला बॉईस तीन हा चित्रपट सोळा सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला या चित्रपटाला महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत असताना बेळगावातून मात्र विरोध होताना दिसत आहे त्याचं कारणही तसंच आहे या चित्रपटातील एक संवाद तिथल्या काही संस्थानांना खटकला आहे त्यामुळे या चित्रपटाला तिथे विरोधाचा सामना करावा लागत आहे हा चित्रपट बेळगावात प्रदर्शित होऊ शकला नाही या चित्रपटातील काही संवादावर आक्षेप घेतला गेल्याने बेळगावात या चित्रपटाला विरोध झाला कन्नड भाषा कर्नाटक पोलीस यांचा अवमान होण्यासारखे संवाद चित्रपटात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे चित्रपटातील एका संवादावर कर्नाटक रक्षण वेदिकेने आक्षेप घेतला असून यामुळे सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे त्यामुळे बॉईज तीन या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी अशी मागणी कर्नाटक रक्षण वेदिकेने पोलीस आयुक्तांकडे केली आहे या चित्रपटामुळे बेळगावात कानडी मराठी वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे तेव्हा बॉईस थीन हा चित्रपट तुम्ही पाहिलात का जर पाहिला असेल तर तो, तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आणि नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका